आज आपण व्यस्त प्रमाणांबद्दल शिकूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या स्थितीची चर्चा केली जेव्हा दोन मूल्यांत एकाच वेळी वाढ होते किंवा कमी होते की त्यांचा संबंधित मूल्यांचे गुणोत्तर स्थिर म्हणजे कॉन्स्टंट राहते आपण असे म्हणतो की मग त्या दोन मूल्ये थेट प्रमाणात डायरेक्ट प्रपोर्शन असतात आता उलट परिस्थिती पाहूया इथे एक मोठी टाकी आहे एका नळाने ती भरण्यास बारा तास लागतात आपण सांगू शकता का की जर आपण दोन नळ लावले आहेत तर टाकी भरण्यास कमी किंवा जास्त वेळ लागेल विचार करा अगदी बरोबर दोन नळ लावल्यास टाकी त्वरित भरली जाईल म्हणजे ह्यास कमी वेळ लागेल येथे नळांची संख्या दुप्पट झाल्याने वेळ अर्धा होईल म्हणजेच दोन नळ टाकीला बारा भागिले दोन बरोबर सहा तासांमध्ये भरतील त्याचप्रमाणे आपण तीन नळ वापरल्यास टाकीला चार तास लागतील अशा प्रकारे आपण खालील सारणी बनवू शकतो येथे आपण पाहतो की जर नळांची संख्या वाढली तर आवश्यक वेळ कमी झाला आणि जर नळांची संख्या कमी झाली तर आवश्यक वेळ वाढेल उदाहरणार्थ जेव्हा नळांची संख्या एक पासून दोन पर्यंत वाढते तेव्हा वेळ बारा तासांवरून सहा तासांपर्यंत कमी होतो इथे नळांची संख्या दुपटीने वाढली आहे पण टाकी भरण्याचा वेळ अर्धा झाला आहे अशा प्रकारे आपण पाहतो की पहिल्या आणि द्वितीय स्थितीच्या संदर्भात नळांच्या संख्येचे प्रमाण आणि टाकी भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा परस्पर व्यस्त प्रमाणात म्हणजे इनव्हर्स असतो कोणत्याही परिस्थितीत जर आपण नळांची संख्या आणि टाकी भरण्यासाठी लागणारा आवश्यक वेळ यांचा गुणाकार केला तर गुणाकार नेहमी एक स्थिर संख्या म्हणजे कॉन्स्टंट असतो जर आपण नळांची संख्या एक्सने दर्शवतो आणि आवश्यक वेळ तर वायने दर्शवतो म्हणून एक्स वाढते तेव्हा वाय कमी होते अशा प्रकारे एक्स कमी होते तेव्हा वाय वाढते पण एक्स वाय नेहमीच स्थिर असतो अशा स्थितीत आपण म्हणतो की एक्स हे वाय सह व्यस्त आहे ज्याला आपण या प्रकारे दर्शवतो अशा प्रकारे दोन चलांसाठी एक्स आणि साठी एक्स वाय बरोबर के असल्यास आणि येथे के स्थिर आहे आणि एक्स सह वाय व्यस्त प्रमाणात आहे तर आपण असे म्हणतो की एक्स आणि वाय व्यस्त प्रमाणित आहे अशा परिस्थितीत एक्सची मूल्ये एक्स वन एक्स टू एक्स थ्री इत्यादी असल्यास आणि संबंधित वाय मूल्ये वाय वन वाय टू वाय थ्री इत्यादी असल्यास तर एक्स वन वाय वन बरोबर एक्स टू वाय टू बरोबर एक्स थ्री वाय थ्री इत्यादी बरोबर के चला काही व्यस्त गुणोत्तराच्या स्थिती पाहूया जर विशिष्ट रकमेची विभागणी करायची असेल तर भागांची संख्या वाढल्यास प्रत्येक भागातील रकमेच्या प्रमाणात प्रमाण घट होईल अशा प्रकारे भागांची संख्या आणि प्रत्येक भागातील रक्कम यांचे व्यस्त गुणोत्तर प्रमाणित असेल एखाद्या विशिष्ट क्षेत्रात चौरस फरशा बसविल्या गेल्या असतील तर फरशाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाल्यास फरशाच्या संख्येच्या प्रमाणात घट होईल अशा प्रकारे फरशीचे क्षेत्रफळ आणि फरशाची संख्या व्यस्त प्रमाणात असेल जेव्हा आयताचे क्षेत्रफळ स्थिर ठेवले जाते तेव्हा लांबी वाढविल्यास रुंदीच्या प्रमाणात घट होईल म्हणून निश्चित आयताची लांबी आणि रुंदी व्यस्त प्रमाणात आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही व्यस्त प्रमाण दिसून येईल अशा आणखी परिस्थिती शोधा आज आपण व्यस्त प्रमाण शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांची काही उदाहरणे पाहूया